दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी घोषणा करून श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी मोठा राजकीय या बॉम्ब टाकला त्यांच्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे काडादी यांच्यासाठी सध्या भारतीय जनता पार्टीत असलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते राजशेखर शिवदारे यांनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले काडादी यांच्या गंगा निवासस्थानी झालेल्या बैठकीला राजशेखर शिवदारे सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन पुष्कराज काडादी हरीश पाटील राधाकृष्ण पाटील महादेव चाकोते सायबण्णा बिराजदार शिवानंद पाटील कुडल वसंत पाटील भंडार कवठे अक्तराज पाटील राम वागसे विजयकुमार बिराजदार सिद्धाराम चाकोते सिद्धाराम वनवाने प्राध्यापक अशोक निंबर्गी सतीश पाटील वडकबाळकर सूर्यकांत पाटील विद्याधर मुलगे बाळासाहेब बिराजदार लोकप्पा माशाळे विठ्ठल पाटील रावसाहेब वनमाने यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते या बैठकीनंतर शिवदारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिष्टमंडळ टाकळी येथील सुशीलकुमार शिंदे यांच्या जाईसुई फार्म हाऊसवर जाऊन त्या ठिकाणी खासदार प्रणित शिंदे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांची भेट घेऊन दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काडादी हे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले भविष्यात धर्मराज काडादी यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले माजी आमदार दिलीप दक्षिणचे नेते सुरेश असापुरे दोन हजार चे उमेदवार बाबा मिस्त्री एमके फाउंडेशन फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील या प्रमुख नेत्यांची भूमिका काय राहील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका